काय फुलचंद पान साहेब तुम्ही इथं? हो मी इथे आलो तुम्हाला पकडायला. गंमत गंमत गेले मी, त्याची गंमत करतो मी अधून मधून. कुठे गेला होता? इथेच बाहेर गेलो होतो, जरा काम होतं खासगी. सोनाराकडे? नाही नाही, इथं असंच बाहेर गेलो होतो. सोन्याचा काय भाव चालू आहे सध्याला? त्याच्यात काय कागदपत्र द्या इकडे. मला वाचनाची प्रचंड आवड आहे. तुम्ही लहू बोंबलेंचं साहित्य वाचलंय? कादंबरी आधीची वेलांटी अप्रतिम आहे, अप्रतिम कादंबरी आधी वाचा. इकडे यात काय वाचण्यासारखं? ते मी ठरवणार. द्या. अहो पण ती माझी पर्सनल कागदपत्र आहेत, ती कशी देऊ? मी सांगतो कृती. अशी काढायची खांद्यावरून, चेन उघडायची, त्यात हात घालायचा, कागदपत्र अशी बाहेर काढायची, मला दे. आणा इकडे. पैसे कुठे आहेत? पैसे? कुठले पैसे? डॉक्टर, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. कशाबद्दल? पैशांबद्दल. मूर्खच का डिंपल तू? इथे बोलण्याचा विषय हा? रूम मध्ये जा, मी आलो. नाही, मला आत्ताच्या आत्ता इथंच बोलायचं. आता मम्मी. डिंपल, तुला एकदा सांगितलं कळत नाही का किती वेळ तेच 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 बोलणार असतो? थांब. हॅलो. गुड मॉर्निंग रे डॉक्टर. गुड मॉर्निंग. अरे बाप रे, काय तो उल्हास आवाजामध्ये. मला कळलं की काय तुझी मॉर्निंग गुड होणार नाही म्हणून. म्हणजे? म्हणजे येतोस का पोलीस स्टेशनला? चहा पाचतो गोड गोड. सांगतो सगळं सविस्तर. नाही, मी चहा प्यायलो. चहाच राहिलं. तुझं एक क्रेडिट कार्ड आहे माझ्याकडे, सापडलंय मला. ते तरी घ्यायला घेशील. म्हणजे? पोलीस स्टेशनला ये, सगळं सांगतो तुला. काय लागलंय त्या जामकरच्या हाती? मला जाऊन बघितलंच पाहिजे. कुठं चाललं आता? मला काय म्हणायचं ते ऐकून तरी घ्या ना. डिंपल नंतर बोल. डॉक्टर. हा इन्स्पेक्टर सरळ का वागत नाही हेच कळत नाहीये. फोनवर सांगितलं असतं काय झालं तर काय बिघडलं असतं. इथे विचार करून करून डोक्याची वाट लागली आहे माझ्या. वायकर साहेब, काय झालं? मला का बोलवलंय? काय कुठलं क्रेडिट कार्ड सापडलं? आज जाऊन बघा. अहो डॉक्टर, या माझ्या पोलीस स्टेशन मध्ये तुझं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तुझं असं पुन्हा पुन्हा स्वागत करायला मला फार आवडेल. म्हणजे मला ना असं होतं ना की किती स्वागत करू आणि किती नको असं होतं. या पोलीस स्टेशनचे आणि जेलचे दरवाजे तुझ्यासाठी सदैव सतार उघडे आहेत असं माझं आश्वासन आहे तुला. याने सगळं सांगितलं की काय? मला इथे नक्की कशासाठी बोलवलंय कळेल का? कळेल, बिलकुल कळेल. तुला अधिकार आहे, माहितीचा अधिकार आहे तुला. हे जे फुलचंद पान आहे, ओळखलं का? हे होत तुझ्यासोबत त्या दिवशी रात्री. बर, असेल मग. असेल नाही, होत. आणि यांनी फार मोठा आर्थिक गैरव्यवहार केलाय असा मला संशय आहे. आम्ही चौकशी केली, चौकशी अंती असं आमच्या लक्षात आलंय की हा प्रत्येक वाक्याला तुझं नाव घेतो. अहो कंगणी बाबांचे असंख्य भक्त मला भेटत असतात, त्यात हेही भेटले, घेतलं असेल माझं नाव. काय मिस्टर कंगणी, काय चाललंय तुमच्या नावावर? काय काय करतात तुमचं नाव घेऊन हे लोक? काय फुलचंद पान, कंगणी बाबाचे भक्त तुम्ही असं वागत का कुणी?
कशाला या माणसाचं नाव घेता सारखे सारखे? आर्थिक घोटाळा, तुमचा नाव, याच कशासाठी हवं हे सगळं? कशाला करता बदनाम या माणसाला? मी कशाला बदनामी करेन? उलट डॉक्टरांच्या मुळेच माझं आयुष्य मार्गी लागलंय. नाहीतर रस्त्यावर आलो होतो मी, भिकेल लागलो होतो. हो, त्यांच्यामुळेच ही प्रगती झाली आहे, त्यांच्यामुळेच चांगले दिवस आलेत. काय केलं या माणसाने असं तुझ्यासाठी? काय लॉटरी लागली का? जमिनीत दडवून ठेवलेला खजिना काढून दिलाय तुला? मला अजूनही कळत नाहीये मला नक्की इथे का बोलवलंय. हे पहा, कंगणी बाबांचे असंख्य भक्त भेटत असतात, त्यात हेही भेटले. जामकर साहेब, आणि तुम्ही एक गोष्ट विसरताय, कोर्टातून मला निर्दोष मुक्तता दिली, त्यामुळे मला असं सारखं सारखं चौकशीला बोलून मला त्रास देऊ नका. बरोबर आहे तुमचं, एकदम बरोबर आहे तुमचं. हे आमच्या या लोकांना अक्कल नाही, विनाकारण त्रास देता तुम्हाला. अहो, तुम्हाला प्रमोशन पाहिजे तर कामं करायला, या माणसाला करायला त्रास देता तो. एक जातो जातो, जाताना जातो नव्हे, येतो म्हणावे. मला तुझा पाहुणचार करायला फार आवडतं हे तू जाणतोस. मजा येते ना पाहुणचार करायला तुझा, तुला तर माहित आहे माझा पाहुणचार. येतो. काय फुलचंद पान, मिस्टर कंगणीचे भक्त तुम्ही इथे ठेवू शकतो का तुम्हाला आम्ही? यू मे लीव. हा चल चल. सर, सगळे बिल तर तुम्ही माझ्याच फाडलेत. हे छोट बिल आहे, मोठ बिल फाडणार मी आता. चिमणा भाईला न्याय काय मिळणार, हे दुशासन नाही झालेलंय हो मुजोर. हे दुशासन लई झालेलंय हो मुजोर. तुम्ही पोलिसांच्या हाती कसं काय लागले? बिस्किटांबद्दल काय त्यांना सांगितलं नाही ना? मी कशाला काय सांगेन, लट्टेच त्यांच्या मनातलं काहीतरी बोलत होते. तसं त्यांना माझ्या बॅगेत काही सापडलं नाही फारसं, फक्त कागदपत्र सापडलं. तसं मी व्यवहार काळजी घेऊनच करतो डॉक्टर. चांगलं आहे, हुशार आहात. मी तुम्हाला म्हणालो होतो ना कोणाची तरी नजर लागेल. पण असं किती दिवस चालणार डॉक्टर? मला वाटतंय घडलेला चमत्कार सांगून टाकू पोलिसांना, म्हणजे पुढे काही अडचणच येणार नाही. नाही, तुम्ही असं काही करू नका. असं काही केलं तर मी रस्त्यावर येईल आणि तुम्ही याल. नाही, माफ करा, म्हणजे हे कंगणी बाबांना नाही आवडणार. त्यांचा कोप होईल आणि त्यांचा कोप म्हणजे खूप भयंकर असतो कंगणी बाबा. हे पहा, मी काय म्हणतोय, तुमची कंगणी बाबांवर श्रद्धा आहे, पोलीस यावर विश्वास ठेवतील न ठेवतील माहिती नाही. उगाच तुम्हाला कायद्याच्या कसाट्यात अडकून चौकीत टाकलं तर काय करणार आहात तुम्ही? तेच तर नकोय ना डॉक्टर. ते माझ्या मागावर असतील तर, त्यांनी मला अटक केली तर, माझ्यावर अफरातफरीचा गुन्हा लावला तर मी काय करू? कोण सोडवेल मला? त्यापेक्षा मला वाटतंय काय घडलंय ना ते खरंच सांगून टाकतो त्यांना, म्हणजे माझा प्रामाणिकपणा बघून सोडून तरी देतील. मला वाटतं आता जाऊन सांग. नाही, थांबा थांबा, असं काही करण्याची गरज नाहीये. हे पहा, तुमच्या प्रामाणिकपणावर ते कितपत विश्वास ठेवतील माहिती नाही, आणि शिवाय आतापर्यंत जेवढं कमवलं ते सुद्धा हातातून निघून जाईल तुमच्या. ते तर अटक केल्यावर जाणारच आहे, वरतून इज्जत पण जाईल. पण पोलिसांनी पकडलं तर ना? पोलीस नाहीत पकडणार. अहो, ज्यांच्या डोक्यावर कंगणी बाबांचा हात असतो त्यांचं कोणीही काही करू शकत नाही, विश्वास ठेवा माझ्यावर. तुम्ही जा आता घरी जा. नक्की ना डॉक्टर. हो जा. काय ताजमहाल आहे, मी काय बघताय दरखून? अरे बाप साहेब, तुम्ही सगळ्या मेहनतीवर पाणी सांडलं. काय झालं? कपुलचंदवर एवढी नजर ठेवली
तो सापडला त्याला पोलीस स्टेशन मध्ये पण आणला आणि तुम्ही त्याला सोडून पण दिलात. चांगलं चार रक्त दिलं असतं ना तर सगळं पोपटावाने बोलला असता तो. पण तुम्ही काही न करता त्याला जाऊ दिलं. कोण म्हणतं मी त्याला जाऊ दिलं? मग काय केलं? गेला की तो घरी? कुठं गेला तो? घरी गेला. मी त्याला त्याच्या घरी जाऊ दिलं. मुद्दा मी त्याच्या पाठीमागं एक हेर सोडलाय आपला माणूस तो त्याच्याबाबतची प्रत्येक बारीक सारी गोष्ट मला सांगेल. तुम्ही काळजी करू नका. मी त्याला सोडलेलं नाही ना, अडकवलंय. मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं होतं म्हणून थांबा म्हणत होती ना. एवढं काय महत्वाचं काम होतं तुमचं भाई? मुद्द्याचं बोल. मुद्द्याचं बोलायलं तरी कुठे येणार तुमच्याकडं? एक फोन काय आला तर लगेच निघून गेलाय तुम्ही. तुला माहिती कोणाचा फोन होता? कोणाचा होता? इन्स्पेक्टर जामकरचा. कशासाठी केला होता फोन त्यांनी? त्या फुलचंदला चौकशीसाठी बोलवलं होतं. नशीब तो काय बोललं नाही, वाचलो आपण. कसलं वाचलो? त्या फुलचंद शेठचं सोडा. मम्मीनं आपल्या रूम मधले ते बॅगेतलं पैसे बघितले. काय बोलणार आहे? मला विचारत होती एवढं सगळं पैसे कुठून आणलं, कुणी दिलं, कोणाचं आहेत. बघा डॉक्टर, म्या कसा तरी हा विषय आता सावरून नेलाय. तिला सांगितलं ते पतपिडीतले डबल पैसे येतात ना, त्याचं पैसे आहेत ती सगळी. डॉक्टर आता प्रत्येक वेळेस मला हे काय जमणार नाही करायला. तुम्ही काय ते पटकन करा ना. एक मिनिट थांबत. हॅलो बोला. असशील तसं आत्ताच्या आत्ता मला भेटायला ये. काय झालं? कोणाचा फोन आहे? डिंपल, मला अर्जंट जावं लागतंय. तू मंगल तेरे काय ते सांभाळून घे. त्यांना जर का शंका आली तर आपलं वाड्यात राहणं कठीण. सांभाळून घेतो. आपण तुम्ही कुठं चाललंय ते तरी सांगा ना डॉक्टर. यासं यांचं कधीच काय सांगत नाही. अडचणीत आले की मग माझी आठवण येते. मॅडम, आपल्या इथे एका कॉलेजमध्ये कार्यक्रम आहे, तिथे कलेक्टर साहेबांना बोलवलं होतं आणि ती लोक आपल्याला पण निमंत्रण द्यायला आले होते प्रमुख पाहुणे म्हणून. आधी तो डॉक्टर आला का ते सांग. नाही मॅडम, अजून. डॉक्टर आल्याशिवाय कोणालाही आज सोडू नको. जा निघा. हा डॉक्टर एवढा वेळ का लावतो यायला? खमगडे मॅडम. ये. एवढा वेळ का लागला? इथे लोक माझी वाट बघत बसताय. आम्हाला सवय नाही आहे कोणाची वाट बघत बसायची. सॉरी, जरा ओरडले तुझ्यावर. बस मॅडम, खर तर सॉरी मी तुम्हाला म्हणायला हवं. माझ्यामुळे तुम्हाला वाट बघावी लागली. पण मॅडम, मला अर्जंट का बोलून घेतलं? मला कळत नाही कसं सांगू तुला. डॉक्टर, तुला वाटत असेल ही आमदार आहे, हिच्या हाती सत्ता आहे, त्यामुळे इथे माझाच रुबाब चालत असेल. पण तसं नाहीये. डॉक्टर, मी आज तुला इतक्या घाईत बोलावून घेतलं कारण मला पैशांची अत्यंत गरज आहे. इतक्या दिवस मी तुझ्यावर रुबाब झाडत होते, पण आज मी रिक्वेस्ट करते, मला माझे पैसे लवकरात लवकर हवेत. मॅडम, तुम्ही असं का बोलताय मला काहीच कळत नाहीये. डॉक्टर, माझा संसार कसा चालू आहे डॉक्टर असं वाटतं तुला? म्हणून मला पैशांची अत्यंत गरज आहे. डॉक्टर, माझा नवरा खूप तापट डोक्याचा आहे. त्या रात्री जर मी स्वतःला वाचवलं नसतं तर त्याने जीव घेतला असता माझा. आणि दुसऱ्या दिवशी मी बेपत्ता असल्याची किंवा अपघातात माझा मृत्यू झाल्याची बातमी दिली असती पेपरमध्ये त्याने.
आणि त्यात त्याने तुला अडकवलं असत. आता हे पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि असं जर झालं ना डॉक्टर, तर तुला त्यातून कोणीही वाचवू शकणार नाही. त्यामुळे तूच ठरव की नक्की काय करायचंय ते. नाही मॅडम, मी लवकरात लवकर तुमचे पैसे आणून देतो. हे आपल्या दोघांच्या हिताचं असेल. येतो खम्मागण. काही सापडलं का टाइमपास चाललाय? अहो साहेब, तुम्हाला ना वाद पेटवल्या पेटवल्या फटाका फुटावा असं वाटतंय. जरा थांबा ना. फुलचंदच्या घराच्या बाहेर काही सापडलं का ते सांग. नाही ना, तुमच्याकडनं आल्यापासून त्या माणसानं घरात कोंडून घेतलंय स्वतःला. बाहेर यायचं नावच नाही. हे बघ, तो कुठे जातो काय करतो प्रत्येक गोष्ट मला माहित पाहिजे. तुम्ही टेन्शनच घेऊ नका साहेब, मी आहे तर टेन्शन नाही. साहेब सावज आलोय पाण्यावर. तू डॉक्टर आलाय पुच्छा भेटायला. तू लक्ष ठेव, मी आलोच. वायकर चला. फुलचंद शेठ, फुलचंद शेठ, फुलचंद शेठ. अहो मी आहे डॉक्टर दारुगडा. डॉक्टर तुम्ही एकटेच आहात ना? पोलीस नाहीत ना तुमच्या सोबत? हो मी एकटाच आहे, कोणी नाहीये माझ्यासोबत दारुगडा. फुलचंद शेठ, तुम्ही एकटेच घरी, घरातली मंडळी कुठे आहेत? पोलिसांच्या भीतीनं त्यांना बाहेरगावी पाठवलं. हो पण एवढं घाबरायला काय झालंय? दार बंद वगैरे करून बसला तुम्ही? सामान्य माणूस आहे मी. पोलिसांनी पकडलं तर बदनामी होईल माझी. अटक केली तर पैसा तर जाईलच, पण या गावात कोणी इज्जतही देणार नाही. असं काहीही होणार नाही, विश्वास ठेवा तुम्ही माझ्यावर. नाही डॉक्टर, तुम्ही माझं ऐका. आपण जाऊया पोलिसांच्याकडे, त्यांना खरं काय ते सांगून टाकूया. विश्वास ठेवायचा का नाही त्यांचं त्यांना ठरवू द्या. जाऊया आपण. नाही बरं, ठीक आहे. तुम्हाला असं वाटतं ना, पोलिसांकडे गेलं तर सगळं नीट होईल. हरकत नाही, जाऊयात आपण. फारच घाई झाली ना तुला जाण्याची, मग सरळ वरच जा ना. डॉक्टर, डॉक्टर, पोलिसांना सांगितल्याशिवाय माझं म्हणायला चैन नाही पडणार. हो चला निघूयात, मी येतो तुमच्यासोबत. चला. फुलचंद शेठ, ते ज्वेलर्स कडून आणलेले पैसे कुठे आहेत? आतमध्ये का? ते पोलिसांना पुरावा म्हणून द्यावे लागतील ना, म्हणून म्हटलं. आणता का? हो. चला निघूया आपण. हो निघूया, आधी पाणी घ्या. अहो किती घाम आला तुम्हाला, घ्या. नाही लगेच जाऊया आपण. हो निघूयात, आधी पाणी घ्या, बरं वाटेल तुम्हाला, घ्या. चला जाऊया लगेच. हो फुलचंद शेठ, काय करतोय डॉक्टर? चला निघूया ना, मला कस तरी होते, मला सांगितल्याशिवाय चैन नाही पडणार. चल निघूया. एवढी कसली घाई डॉक्टर, मुळात कस डॉक्टर?
करणार डॉक्टर. नेमका जाम कटपकला.